उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील 26 मे पासून आमरण उपोषणाला सुरुवात करत आहेत. उरणमधल्या वाहतुकीच्या प्रश्नावर निष्क्रिय असणाऱ्या प्रशासनाविरोधात ते उपोषण करत आहेत. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील हे 26 मे 2016 पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. उरण पनवेल तालुक्यातील जेएनपीटी प्रभावित क्षेत्रात 28 वर्षानंतर हे सर्व्हिस रोड होत नाही. निष्पाप नागरिकांना हकनाक अपघातात आपला जीव गमावा लागत आहे. उरण विभागातील सर्वच रस्ते हे मृत्यूचा सापळा बनत आहेत. या सर्वच प्रश्नांवरती प्रशासकीय पातळीवरती गेले कित्येक महिने संघर्ष करून देखील केंद्र सरकार, राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणा ढिम्म हलत नसल्यामुळे सुधाकर पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. 26 मे हा जेएनपीटीचा वर्धापन दिन आणि याच दिवशी सुधाकर पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय विवेक पाटील यांनी या उपोषणामध्ये सुधाकर पाटील यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी करणार असल्याचं सूतोवाच केले आहे. आपल्या विभागामध्ये जे अपघात होतात आणि विशेष करून बाईकचे अपघात होतात आणि बाईकच्या अपघातामुळे जे मृत्यू होतात त्याच्यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागतो, तर अनेकांना त्या ठिकाणी हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही किंवा कायमचं अपंगत्व होतं, अशा प्रकारचे फार मोठे अपघात या साऱ्या परिसरामध्ये होत असताना त्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं आपण लढा देतोय, सातत्यानं आपण प्रयत्न करतो, पण सरकार आणि सरकार यंत्रणा मात्र त्याच्याबाबत कुठल्या प्रकारची कार्यवाही करत नाही हे चित्र आपण नेहमीच बघतोय. आपल्या परीने आपण अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत शासनाकडनं आणि कर्मचारी यंत्रणेकडनं, आपल्याला अनेक वेळा अशी आश्वासनं दिली जातात, लेखी उत्तर दिलं जातं, पण कार्यवाही म्हणून करत नाही. आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर पाटील हे 26 तारखेला उपोषणाला बसणार आहेत. सुधाकर पाटील हे उपोषणाला बसणार आहेत, ते आपल्या या विभागातल्या जनतेसाठी बसणार आहेत. त्यांचं वैयक्तिक कुठलंही काम त्याच्यामध्ये नाही, का वैयक्तिक स्वार्थ त्यांचा नाही, ते त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसला आहेत, ते तुमच्या आमच्यासाठी बसणार आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून ते जेव्हा 26 तारखेला उपोषणाला बसतील त्यावेळेस हजारोंच्या संख्येने तरुणांना पाठिंबा देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जमलं पाहिजे, नाहीतर हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. हे त्यांच्या उपोषणाने त्या नाटणार नाहीत, पण त्यांच्या उपोषणाच्या वेळेस जर आपण 5-6 हजार तरुण त्या ठिकाणी जमवत का हो आमचा ह्याला पाठिंबा आहे, कारण आजपर्यंत जे आमचे या विभागातले तरुण मृत्युमुखी पडलेत कदाचित उद्या माझा नंबरही त्याच्यामध्ये लागू शकतो. आणि म्हणून हे आमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून साऱ्या तरुणांनी त्या ठिकाणी 26 तारखेच्या ह्या उपोषणाच्या कार्यक्रमाला सुधाकर पाटलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे जे उपोषण आयोजित केलेलं आहे त्या उपोषणासाठी मोठ्या संख्येने आपण हजर राहून आपल्यासाठी चालवलेलं आंदोलन आहे, आपल्यासाठी करत असलेला प्रयत्न आहे, त्याच्यात आपण कुठे पाठीमागे राहणार नाही, अशा प्रकारची दक्षता या विभागातल्या जनतेने घ्यावा अशी विनंती मी ह्या निमित्ताने करतोय. त्यासाठी गावोगाव बैठका आपण घेणार आहोत, बॅनर सुद्धा लावण्यात येणार आहेत, पण तरुणांनी स्वतःहून याचा प्रचार करून ह्या 26 तारखेच्या उपोषणासाठी, आमरण उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावं अशी विनंती करतो.